ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा अंतर्गत येणाऱ्या नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर मुरंबी येथे आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास लक्झरी बस आणि कंटेनर या दोन्ही गाड्यांची पावसामुळे नागमोळी रस्त्यावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली। यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI जाधव, जमादार गब्बर आणि हेड कॉन्स्टेबल 10 तोंडे घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामुळे कमीत कमी 2 तास वाहतूक जागेवर थांबवण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी एकीकडून वाहतुकीला सुरुवात करून दिली व घटनेचा स्पॉट पंचनामा करण्यात आला। MCA न्यूज करिता राजेश वानखडे, वाशिम।